ईव्हीएम बाबतचे आरोप तथ्यहीन, जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात करण्यात आलेल्या आरोपात कसल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी आज केलंय. सोलापूर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर कोणतेही बटन दाबले तर मत कमळ चिन्हालाच जाते असा आरोप काही उमेदवारांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आज इथं केलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले बोलत होते. डॉक्टर भोसले म्हणाले की काही उमेदवारांनी केलेल्या आरोपात कसलंही तथ्य नाही, हे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत. याबाबत संबंधित मतदान केंद्राचे अधिकारी यांच्याकडे शहनिशा केली असता त्यात काहीही वस्तुस्थिती नसल्याचं स्पष्ट झालंय. डॉक्टर भोसले यांनी सांगितलं की संबंधित मतदाराने अशा प्रकारे आरोप केल्यास त्याबाबत सत्यता पडताळणीसाठी चाचणी मतदानाची तरतूद आहे. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारानं अशा आशयाची तक्रार केलेली नाही. 32 ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्रात दोष निर्माण झाला होता, ती बदलण्यात आली. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे, मात्र संध्याकाळी 6 वाजता मतदानासाठी रांगेत उभं असलेल्या सर्वांचे मतदान करून घेतले जाईल असंही डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केलंय. आरोप केलेला आहे की मतदान यंत्रामध्ये कुठलंही बटन दाबलं तर ते कमळाला जातं, ह्या आरोपामध्ये कुठलाही तथ्य नाही, कुठलंही टेक्निकल गोष्ट नाही. फक्त ही जी बाब आहे, ज्याने स्वतः प्रत्यक्षात मतदान केलेलं आहे त्या मतदारालाच ते माहिती होऊ शकतं आणि त्या मतदारानं ही बाब निदर्शनास आणून द्यायची आहे मतदान केंद्राध्यक्षाच्या, आणि मग त्याच्यामध्ये त्याचं चाचणी मतदान केलं जातं. मात्र अशा प्रकारची कुठलीही बाब निदर्शनास आलेली नाही. जे काही त्यांनी स्टेटमेंट केलेले आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी शहानिशा केलेली आहे. अशा या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही आणि विनाकारण मतदारामध्ये याच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये अशी मी सर्व मीडियाला आणि सर्व उमेदवारांना देखील विनंती करतो. व्हीव्हीपॅटमध्ये 32 ठिकाणी हे बिघाड झालेला होता. 15 ते 20 मिनिटांमध्ये ते सर्व बिघाड त्या ठिकाणी रिप्लेसमेंट केलेली आहे. कुठल्याही प्रकारे मतदानामध्ये खंड पडलेला नाही आणि अशा परिस्थितीत जरी 15 मिनिटं मतदाराला त्या ठिकाणी मतदान नाही करता आलं तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाची वेळ जी आहे सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत आहे आणि 6 वाजता जे मतदार मतदान केंद्रावर असतील रांगेमध्ये त्यांना मतदान करून घेण्याकरता मतदान केंद्राध्यक्षांना मुभा आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. कुठलाही मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं जाणार नाही.